आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विकसित भारतासाठी गावांची अर्थव्यवस्था विकसित होणं आवश्यक आहे त्यामुळे केंद्र सरकारनं वर्षात गावात राहणाऱ्या नागरिकांना सक्षम करण्यावर भर दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये म्हणाले देशातल्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे पूर्ण हक्क देणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे केंद्रातून दिले जाणारे सर्व पैसे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकले जातात असं सांगताना पंतप्रधानांनी थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या पारदर्शकतेला अधोरेखित केलं देशातल्या गरीब शेतकरी महिला आणि युवकांसाठीच्या विविध योजनांचं लोकार्पण करताना अतिशय आनंद होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधानांनी एकवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण केलं त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागाला लाभ देणारे एक्कावन्न सिंचन प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले वर्धा कळंब रेल्वे मार्ग नवीन आष्टी अमळनेर रेल्वे मार्ग या महामार्गांच्या दोन रस्त्र गाड्यांनाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। भारतीय नौदल अंमली पदार्थ नियंत्रण पथक आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं पोरबंदर इथं संयुक्तरित्या केलेल्या सागर मंथन कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे एकतीसशे किलो वजनाचा हा साठा असून ही भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे कारवाईत सहभागी झालेल्या सर्व यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केलं आहे वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारतीयतेच्या दृष्टीकोनातून मराठी भाषा आणि साहित्याचं योगदान या विषयावर कुलगुरू डॉक्टर भीमराय मैत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकतच राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषा आणि साहित्याचा इतिहास समृद्ध उज्ज्वल आणि प्राचीन आहे मराठी भाषेचं साहित्य देशविदेशात पोहोचवण्यात अनुवादन महत्वाची भूमिका बजावली आहे असं आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थांचे संचालक प्रोफेसर सुनील कुलकर्णी म्हणाले सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागप्रात शासन आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे उद्या गुरुवार दिनांक एकोणतीस फ्रेब्रवारीपासून दोन मार्चपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघ दक्षिण पश्चिम नागपूर इथं शासन आपल्या दारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रामदास पेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रा पार्क इथं आयोजित शिबिरात नगर भूमापन सिटी सर्वे नागपूर सुधार प्रन्यास जिल्हाधिकारी कार्यालय केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग नागपूर महानगरपालिका अन्न आणि नागरी पुरवठा विभाग बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार